ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. माजी आमदार विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर 1 ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मनीष पितळे हे गुरुवारी 1 ऑगस्ट रोजी निर्णय देणार आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी शेकापचे माजी आमदार आणि बँकेचे माजी चेअरमन विवेकानंद पाटील यांच्यावर सक्त संचालनालयाने ईडी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून अटक केली. या गुन्ह्यात पाटील यांच्या वकिलांनी जामिनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर गेले 3 ते 4 महिने दोन्ही बाजूकडून युक्तिवाद सुरू होता. सर्वोच्च न्यायालयातील विविध गुन्ह्यातील आरोपींना देण्यात आलेल्या जामिनाच्या निर्णयाचा संदर्भ देत युक्तिवाद पूर्णत्वास नेला. त्यानंतर न्यायमूर्ती पितळे यांनी निर्णय राखून ठेवत त्यावर 1 ऑगस्टला भाष्य करण्यात येईल असे घोषित केले आहे. 1 ऑगस्टला निर्णय घोषित करणार असल्याने शेकाप कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.